काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अगदी घाणेरडे व चुकीचे बोलले असून त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी असे निवेदन भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी पोलिसांना नागपुरातील भाजप कार्यालयात बैठकीदरम्यान दिले. राज्यात सर्वत्र नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करायची मागणी सुरू असून सुद्धा पोलीस फक्त चौकशी करू असेच उत्तर देत आहेत. नाना पटोले यांनी पंतप्रधानांचा अपमान केला आहे. याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी असे केल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता व त्यांना अटक देखील करण्यात आली होती. त्याचबरोबर सुमित ठक्करांच्या ट्विटवर देखील मुंबई पोलीस नागपुरात येऊन त्यांना अटक करून घेऊन गेली. तर हे नाना पटोलेंबाबत का होत नाही असा प्रश्न भाजप आमदार प्रवीण दटके यांनी उपस्थित केला असून नागपुरातील भाजप कार्यालयात याबाबत बैठकसुद्धा झाली. त्याचबरोबर भाजपने नाना पटोलेंना अटक व्हावी यासाठी पोलिसांना निवेदन दिले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, माजी आमदार गिरीश व्यास, अनिल सोले, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, महामंत्री बाल्या बोरकर, प्रदेश प्रवक्ता चंदन गोस्वामी, मंडलाध्यक्ष संजय अवचट, सुमित मिश्रा, विजय फडणवीससुद्धा उपस्थित होते. त्यांच्या प्रचार संपल्यानंतर केला आहे, त्याच्यानंतर सगळा असंतोष नुसताच भंडारा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात होतो आहे. सगळ्या ठिकाणी त्यांच्याविरोधात एफ आय आर करा अशी मागणी होते आहे. पण पोलीस असं म्हणतात आहे आम्ही चौकशी करू. याच्या आधी असं घडलं आहे की माननीय आमचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी एक असं वाक्य उच्चारलं होतं, तात्काळ गुन्हा दाखल झाला, अटक झाली, कोर्टातनं जमानत घ्यावी लागली, ही त्याची एफ आय आर कॉपी आहे नारायण राणे. त्यामुळे सुमित ठक्कर एक कार्यकर्ता आहे, ॲक्टिव्हिस्ट आहे आय टीचा, त्यांनी ट्विट केलं तर त्याच्या ट्विटवर ट्विट मुंबईकरता केलं, नागपुरात मुंबई पोलीस सरकारी पैशांनी येऊन त्याला अटक करून घेऊन गेले. एक वेळा नव्हे तर दोन वेळा झालं, असं अनेक वेळा झालं. पण नाना पटोलेंच्या बाबतीत हे घडत नाही आहे, कुठेतरी जाणून बुजून हे होत नाही. सरकार दुर्लक्ष करते आहे, चालढकलपणा करते आहे. म्हणून आमचे सगळे माननीय आमदार मान्य कृष्णा खोपडे, मान्य विकास कुंभारे, मान्य अनिलजी सोले, गिरीश व्यास, संजय भेंडे या सगळ्यांच्या नेतृत्वात आम्ही आज हे निवेदन दिलं आहे की आपण कृपया या बाबतीत तात्काळ गुन्हा दाखल करावा. आणि आपण जर करणार नसाल तर आमच्यासमोर सर्व पर्याय आमचे उघडे आहेत, त्या बाबतीत आम्ही आमच्या सगळे कायदेशीर सल्ले घेऊ. माननीय आयुक्तांनी आम्हाला सांगितलं आहे की भंडारा SP शी त्यांचं बोलणं झालं आहे. काल आम्ही 13 पोलीस स्टेशनला ही तक्रार केली होती, त्या सगळ्या तक्रारी त्यांनी पाठवल्या आहेत. आजची तक्रार ते पाठवणार आहेत, ते महाराष्ट्राच्या DG शी बोलणार आहेत आणि आज उद्या गुन्हा दाखल होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यांचं ऐकून आम्ही आज इथनं आता बाहेर पडतो आहे. पण हे झालं नाही तर हे प्रकरण आम्ही शेवटपर्यंत धरून राहू. जर केंद्रीय मंत्री माननीय नारायण राणेंवर असा FIR होऊ शकतो तर काँग्रेसचे माननीय अध्यक्ष नाना पटोलेंवर पण आज झालाच पाहिजे. एका राज्यात दोन नागरिकांना समान न्याय असला पाहिजे. वेगळा तो भाजपचा आहे म्हणून वेगळा आणि काँग्रेसचा आहे म्हणून वेगळा, हे चालणार नाही. आणि हे चालणार नाही हे सांगायला निघाल. 100% यात काय वेगळं काय सत्ताकारण नाही तर काय? मान्य नारायण राणेंची चौकशी नाही, तात्काळ गुन्हा. मग पटोले साहेबांची काय चौकशी? आणि याच्या उपर जाऊन काय? तर मोदी नावाचा गाव गुंड, मग मीडियाशी बोलून खोटं बोलायचं की मोदी नावाचा सापडला, ते चौकशी सुरू आहे. मग पोलीस सांगते आम्ही कोणाला अटक केली नाही. अजून मग तिसरा स्टेटमेंट काय? तर मी नीरव मोदी, अमका मोदी, तमका मोदी, नीरव मोदी यांच्या विरोधात प्रचाराला आले होते का? त्यामुळे सगळं खोटारडे धंदे सुरू आहे. पोलिसांना FIR दर्ज करावाच लागेल. तो जर करणार नसेल तर आम्हाला आमचे सगळे आंदोलनाचे आमचे मार्ग मोकळे आहे, आम्ही ते करून दाखवू. मी पर्याय म्हटलं, कुठले पर्याय असणार? सगळे पर्याय आहेत. पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्याचे पर्याय आहेत, उपोषणात बसण्याचे पर्याय आहेत, कोर्टात जाण्याचे पर्याय, जे पर्याय असतील ते सगळे पर्याय वापरून आम्ही करून दाखवू.